सालसे येथे घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत 65,500 रुपयाचा ऐवज लपास. पहाटे 4:15 सुमारास चोरट्यांनी दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत 65,500 रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचा प्रकार घडलेला आहे. तालुक्यातील सालसे येथे हा घटना घडलेली आहे. यात अनोळखी 4 चोरट्यांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. अनिल लक्ष्मण घाडगे वय 51 यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. घाडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की 31 तारखेला शेतात दारे धरून घरी आलो असता मोबाईल चार्जिंग लावून झोपायला जाताना घराचा दरवाजा बंद केला. पहाटे 3 सुमारास दरवाजाचा बाहेरून आवाज आला. तेव्हा जाऊन पाहिले तर 4 अनोळखी व्यक्ती अंधारातून पळत गेलेले दिसले. त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन त्यांनी पाहिले तेव्हा कपाटातील 40,000 सोन्याचे मंगळसूत्र, 13,500 रुपयांचे लहान बाळाचे सोन्याचे दागिने व 12,000 रोख असे 65,500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला दिसून आला. कंदर येथे श्रीराम मंदिरासमोर मोटारसायकल चोरीला. करमाळा तालुक्यातील कंदर येथे श्रीराम मंदिरासमोर उभा केलेली मोटरसायकल चोरीला गेलेली आहे. यामध्ये पोपट लक्ष्मण सुरवसे वय 42 राहणार कंदर यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादी सुरवसे हे कीर्तनासाठी आले होते. कीर्तन झाल्यानंतर मोटरसायकल उभा केलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा त्यांची मोटरसायकल जागेवर नव्हती. त्यानंतर त्यांनी इतरत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी करमाळा पोलिसात तक्रार दिली. त्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. चोरला गेलेली मोटरसायकल साधारण 35,000 रुपयांची असल्याचे फिर्यादीत म्हटले गेलेले आहे.